मुंबई दिवसाचे 24 तास धावणारी मुंबई, फक्त दोनच अशा गोष्टी आहेत ज्या धावत्या मुंबईला थांबवतात. एक म्हणजे पाऊस आणि दुसरी म्हणजे क्रिकेट. जेव्हा पाऊस आणि क्रिकेट एकत्र आले तेव्हा काही योग जुळून आले. त्याच धोधो पावसातील वन डे मॅचची ही कथा. क्षणात भिजले क्षणात सुकले, क्षणात भिजले क्षणात सुकले. आभाळाचे रंग बदलले, आभाळाचे रंग बदलले. क्षणात भिजले क्षणात सुकले, क्षणात भिजले क्षणात सुकले. आभाळाचे रंग बदलले, आभाळाचे रंग बदलले. क्षणात भिजले आकाशी मेघ काळे धुंदी तरंगती सारे, हृदयास भिजवि कण कण हे नभाचे. नात्याचे तेच जाळे स्मरतो मनात सारे, काहूर माझ वीक्षण हे रिकामे. स्वप्नातल्या साऱ्या दिशा पळती अशा वेड्या पिशा, पाऊस हा भरतो घना मन तरंग भिजले. क्षणात भिजले क्षणात सुकले, क्षणात भिजले क्षणात सुकले. आभाळाचे रंग बदलले, आभाळाचे रंग बदलले. क्षणात भिजले दोन मिनिटं आहेत का तुमच्याकडे सर? अरे वा, ओळखलत मला. नाही काय, 4 दिवस तुम्ही ऑफिसला आला नाहीत, मला वाटलं विसरलात की काय. सर मी तुम्हाला सॉरी सॉरी, चूक माझीच आहे. मला तुम्ही कळवलं होतं ना. मग काय म्हणताय, 4 दिवस 4 डेज. आज शुक्रवार, काही आठवते का? शुक्रवारी आपल्या ऑफिसात छानसा रिपोर्ट
सेंट्रल ऑफिसला मेल करायचा असतो. जाऊ दे, तुमच्या डोक्याला कशाला ताप. रिपोर्ट तयार करायचा आहे ना. 4 दिवस तुम्ही आला नाहीत, 4 दिवस त्यामुळे रिपोर्ट नाही. बॉसला विसरलात, ऑफिसला नाही ना विसरलात. सर तुम्ही असं का म्हणताय सर. ओके ओके, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. 6:30 वाजेपर्यंत आपला मेल तिकडे पोचला पाहिजे, लक्षात आहे ना. सर मी त्याच कामाला लागलोय. कामात आहे ते दिसतंय हो, पण लवकर करा, लवकर लवकर. ओके सर. बघा, आजूबाजूचा स्टाफ गेला, कारण त्यांचा वीकेंड सुरू झाला. अहो, तुमचा वीकेंड काय, वीकडे काय, सगळं एकच होतं या आठवड्यात, बरोबर ना. सॉरी सर. शार्प 6:30 मेलची कॉपी मला मिळाली पाहिजे. ओके. आजकालची पोरं म्हणजे नॉनसेन्स. सुमन. हां बाबा, कुठे गेले बाबा? अरे हां, मगाशी काहीतरी ते म्हणत होते की औषधं संपली आहेत, आणायची आहेत. एवढ्या पावसात? आता आता मी काय बोलणार त्यांना, अजून त्यांनी पॅकिंग सुद्धा केलेलं नाहीये. उद्या पहाटे 5 वाजता निघायचं आहे आपल्याला, आता त्यांचं पॅकिंग सुद्धा मीच करू का? सुमन प्लीज. शी. एक काम करा. हा. तुम्ही शॉर्टकटने घ्या, हायवेला ट्रॅफिक असेल. तो रस्ता खराब आहे साहेब. त्याला मी काय करू, सांगतो तसं करा. नाही पण साहेब, पाऊस बघा ना तुम्ही. मी सांगतोय ना तुम्हाला. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. इंडियाची मॅच आहे ना आज. स्कोर काय झाला माहिती आहे? नाही माहीत नाही. अहो, 2-2 बरोबरी आहे, टाय झालाय. आज मॅच महत्वाची आहे ना, होय की नाही साहेब? आणि इंडियाच्या टीमचा काय भरोसा नाही ना, झिम्बाब्वे बरोबर पण हरतील. तुम्ही गप्प रहा आणि रिक्षा चालवा. होय साहेब. काय जात आहे साला म्हातारींची. ऑफिसमध्ये तो बॉस आणि इथे हा रिक्षावाला. म्हातारी झालं ना की यांना डांबूनच ठेवायला पाहिजे घरात. जास्त वेळ घरात बसलं की कोंडल्यासारखं होत. किती बरं वाटतं या पावसात. पण पाऊस आज जरा जास्तच पडतोय. याच्या थेंबा थेंबातून जुन्या आठवणी काळीच भिजवून जातात. तिची आठवण येते आणि मन अगदी उदास होतं. वाटलं नव्हतं कधी एकट्याने अशी संध्याकाळ जगावी लागेल. हे कसलं जीवन जगतोय मी. दिवसभर ऑफिसात मर मर मरायचं आणि रात्री रूमवर आल्यावर साथ कोणाची तर छताला लटकणाऱ्या पंख्याची. कोणीच नाहीये सूट दिला. हां, त्या एक सोबत मिळत होती तेव्हाच नेमकं नशीब खेळ खेळून गेलं. देवा तुझं काय वैर आहे या शेखर सरपोतदाराशी? मी विनायक बळवंत उपाध्ये. विनूचा विनायक, विनायकचा विनूकाका आणि विनूकाकाचा आजोबा कधी झालो हे कळलंच नाही. नात्यागोत्यांच्या कल्पल्यात जगलो, हरवलो आणि स्वतःच्या मुलाच्या यशात सुख शोधू लागलो. तसं या ओल्या आसमंतांनी चिंब भिजण्याचे अनेक क्षण दिले. एक एक क्षण नकोसा झालाय, कंटाळा आलाय या जगण्याचा. आय नीड अ चेंज. मला बदल हवाय, एक स्ट्रॉंग बदल. काय झालं आता? 2 मिनिटं साहेब, बघतो. बघा, जे काय बघायचं ते लवकर बघा. पण आता बघितल्याशिवाय कसं कळणार साहेब? झक मारली आणि ही रिक्षा केली. अरे यार, अरे चहा दे ना बाबा लवकर. हा घ्या चाय. ओ, पैसे ठेवलेत. फलंदाजांनी सहज या धावा केल्या. आता सगळ्यांचे लक्ष भारतीय फलंदाजांकडे लागून.
वाटणार हा विजय सॉरी याआधी भारताने दोन सामने जिंकले आहेत आणि एक कटिंग दोन सामने जिंकून भारताची येडू चाय दे की साहेबासनी माझा एक चहा आणरे बाप रे मस्त मस्त पाऊस पडतोय नाही मस्त पाऊस पडतोय पावसाळा आहे पडणारच काका अरे काका तुम्ही इथे काय करताय इंडिया आणि इंग्लंडची मॅच चालू आहे बघत नाही का अरे खरंच की स्कोर काय झाला रे लई धुतला 316-317 हो कोण खेळणार काका तो आहे ना तो गोरा गोरा अरे इंग्लंडचे सगळेच प्लेयर्स गोरे आहेत मी पण येणारच आता आपल्या सचिन वर आहे सगळं काका खरे आज सचिन खेळणारच आज चहा मिळेल हो आणतो एवढा पाऊस पडतोय आणि या लोकांना मॅचची पडली कशाला एवढ्या पावसात मराळ बाहेर पडायचं कोणास ठोक दीज ओल्ड पीपल डोंट अंडरस्टँड गुपचूप घरात बसून राहण्यापेक्षा यांना बाहेर पडायची हौस जास्त जाऊ दे मी कशाला एवढा विचार करतोय काय म्हणाला हा नाही काही नाही कसले करताय ते यांना कधी जमतय का यांना जमणार आहे का नाही जमणार आपल्याकडेही चांगले बॅट्समन आहेत कोण आहेत चांगले बॅट्समन हा एकटा सचिन आहे बाकी सगळे फक्त हजेरी लावून जातात काही नाही हो काका सगळे देशासाठी खेळतच नाही फक्त पैशांसाठी खेळतात एका माळेचे मणी आहेत सगळे अरे जाऊ द्या ना हो तुम्हाला पाऊस आवडतो ना धोदो तो बघा पडतोय ह्या ना पाऊस पडतोय ना तुम्हाला आवडतो ना धोदो पाऊस लुटा माझ्या पावसाची तरी मला वाटतं आपण जिंकणार आपण कशाला करतोय क्रिकेटवर डिस्कशन हेच मला कळत नाहीये का करतोय नाही नाही हे लोक जिंकले तर आपण आनंदाने टाळ्या वाजवणार आणि हरले तर शिव्या देणार टोटल टाइम वेस्ट आहे खूप रागावलेले दिसता तुम्ही एक विचारू तुमचं नाव शेखर 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 सरपोतदार आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे दृष्टिकोन बदलला तरी आयुष्य बदलणार आहे का नाही बदलतायत जाऊ देव सिगरेट आहे नाही अरे यार येडू आनंद आहे की साहेब असणे मी आणतो त्या टपरीवर मिळेल त्या ठीक आहे हे घे चार आण CNH कुठले आणशील CNH हा आणि नाही मिळाली तर कुठले आण हा चल काय पांडू हा कसं चाललंय सगळं व्यवस्थित वय आई हॉस्पिटलात होती पण आज तसंद व्यवस्थित तुझ्या गावच्या जमिनीचं काय झालं रे आव हारलो की व्यवस्थित बर बायकापूर काय म्हणतात तुझे
पहिली गेली गावाला, दुसरीला 8 महिना चालू आहे व्यवस्थित. नियंत्रण ठेवा काका, आता हे शेवटचं, तुमची शपथ. कधी सुधारणार रे तुम्ही? वारीला गेला होतास ना? वय गेलतो की, पण एवढ्या पावसात तुम्ही कुठं गेलता? अरे मी माझी औषधं आणायला गेलो होतो. बरी आठवण केलीस. हे प्रिस्क्रिप्शन आणि औषधं जरा बघून सांगशील का? चष्मा आणायला विसरलो ना मी. हा अहो काका, आता मला वाचता आलं असतं तर त्या साहेबांनी विचार की. अरे हो शेखर. वय शेखर. काका पुन्हा नको. अरे हे मला जरा प्रिस्क्रिप्शन प्रमाणे औषधं घेतलीत की नाही सांगशील का? हा चष्मा आणायला विसरलो ना. हा औषधं दाखवा. अहो बसून 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 दाखवा. हा 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 आहे. बरोबर आहे. हा बरोबर आहे. ही पण बरोबर आहेत. अहो काका, ही औषधं चुकीची आणलीत. इथे DX लिहिले, तुम्ही RX आणलीत. असं? हा बदलावं लागेल. हा तुलाही अक्षर बरं लागलं. हे अहो काका, हे माझ्यासाठी शुद्ध लेखन आहे. माझं अक्षर तर याच्यापेक्षा दिव्य आहे. तू काय करतोस? मी कम्प्युटर इंजिनियर आहे. सॉफ्टवेअर डेव्हलप करतो मी. आणि हे नंतर बदलून घ्या. हो हो हो. अजून एक कटिंग द्या ना. हा आणि हे व्यवस्थित चहा म्हणजे काय? व्यवस्थित व्यवस्थित घ्या साहेब. माचीस द्या ना. कोणती सिगरेट ओढता? CNH इम्पोर्टेड आहे वाटतं. हो मी ओढायचो एकेकाळी. आमच्या वेळी 4 महिनार होती. तरीही सिगरेटची सवय वाईट. कधी सोडली सिगरेट मी? सिगरेट कधी सोडलीत? झाली बरीच वर्ष झाली. म्हणजे साधारणतः 50 वर्ष? नाही हो. मग मीही त्याच वयाचा झालो की सोडेन. चोख उत्तर दिलंस. एक शेर आठवतो. होठो से लगा कर रखते थे हम उन्हें कभी, जालिम सीने पे कब वार कर गई पता ना चला. उनका साथ और नसीब होता तो क्या बात होती, वो तड़पते हसीन लम्हे हम और जी पाते. फर्स्ट क्लास शेर आहे, फर्स्ट क्लास. अरे विठ्ठल कसा आहे? आय एम फाईन. पांडू बरा आहेस ना? व्यवस्थित. हे मिस्टर व्हॉट इज युअर नेम? याला म्हणतात ओळख कसा थोबडत फिरवला. अच्छा आता माझा शेर ऐकायचा. काका या. माझा शेर ऐकायचा. अर्जय जो पितो रम बर, त्याला कधी नसतो गम बर. छा गे बसा व्यवस्थित. जो पितो गावटी त्याची सटकत नाही कधी कवटी. जो पितो बियर त्याला नसतो कधी फियर. म्हणून म्हणतो हाय डिअर विठ्ठल इज हियर. आय एम ऑलवेज इन गेअर. म्हणून मला पिक्चर दिसतो क्लिअर. कैसा लगा? बहुत बढिया. हाय शाबाश. गुड नाईट. गुड नाईट. आदावज हे सायनारा. ए ए ओए बाय बाय. ओके कसली ह्यावेळेला चहा पितोय, पाऊस पडतोय बघ. एक जरा माझ्या रिक्षेकडे लक्ष देता, मी मॅकॅनिक बघतो. वय व्यवस्थित. एक प्याली भर के मैंने गम के मारे दिल को दी, जहर ने जब ही जहर को काटा मुर्दे में फिर जान आई.
भाई भाई थोडं ऍडजस्ट करा ना. हा विचार तू खेळायच्या आधी करायचा होतास, आता फक्त तुझी गाडी घेऊन जातोय. जास्त बोललास तर अंगारचे कपडे पण काढून घेईन. गाडी काढ रे. अरे भाई भाई ये क्या हो गया. साला गाडी भी घेऊन गेला. गाडी गेली आता घरी कसं जायचं. अरे तुम्ही कशाला काळजी करता, आपण आहे ना, किती पैसे पाहिजे बोला. अरे जा ना, काय कू डोक्याची आयजड करते यार. हे बरं आहे, नागड्याला लंगोट दिला तर तो कोट मागतो. हे पैसा बोलत आहे, जरा वाचला ऐशाबाश. पैसा बोलत आहे. अरे पाणी गेलंय पाणी चमारी. चल माझी गाडी पण घेऊन गेला, घरी कसा जाय. ए तो रेडिओ बंद कर ने. चला क्रिकेटनी बर्बाद करून टाकला. चला क्रिकेटर काय क्रिकेट खेळते काय, एक बॉल भी नाही नीट टाकता येत. 40 लाख लावला इंडिया 250 मध्ये आउट करेल म्हणून, पण कसला काय गोऱ्यांनी कुदवला कुदवला गेला. 40 लाख तर गेला आता. हा आता इंडिया जिंकेल तो एक खोका मिळेल, पण आता कसला इंडिया जिंकते. आता खोका भी गेला समजा गेला. ए बाबा तो आवाज कम करना, तो रेडिओ बंद करना. आओ साहेब जरा व्यवस्थित बोला की ही काय बोलण्याची पद्धत आहे भाई. ए तुम्हाला काय पद्धत शिकवते, तू तुझं काम कर, आधी रेडिओ बंद करतो. ए बाबा पांडोबा, अरे रेडिओचा आवाज जरा कमी कर, त्रासलेलं दिसतात ते. ए पेजनर तू तुझं काम कर नी गब्बस नी. साला मराठी मिडल क्लास माणूस मला पैशाच्या गोष्टी सांगते. अरे 40 लाख गेला ना वांदा नाही, उद्या 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 उभा करेन मी. अरे रात रात जागून पैसा पैसा गोळा केलाय मी, मला शिकवते. अरे जिंदगीभर 15,000 रुपये कमवणारा तू, तू मला शिकवते. साला सर्व्हिस क्लास मराठी माणूस. अरे शेखर काका तुम्ही थांबा. ए आवाज बंद, खूप बोललास हा. मिडल क्लास मराठी माणूस काय, हाच माणूस दिवस अखेर जेव्हा चहा पितो ना, तो दिवसभर घाम गाळून कमवलेल्या पैशाचा, काळ्या पैशाचा माग चढलेला तुझ्यासारख्या सट्टेबाजाला काय कळणार आहे किंमत चहाची. नाही रे तुमच्यावरती आहे ना संस्कारच झालेले नाहीयेत. ए तू इथेच थांबा, मी बघते तुला बघते. अरे शेखर वा उस्ताद वा वा क्या बात है. या दादाचं मूड लय बिघडलंय, काय करूया. गाणं म्हणूया. चल म्हणूया. हा गाणं म्हणूया. हा झकास. चल चल. सरभर वारा हिरवी धरा ढगांच्या मागून आला, हुर हुर करी तांबडी माती नसा नसात भिनला. सरभर वारा हिरवी धरा ढगांच्या मागून आला, हुर हुर करी तांबडी माती नसा नसात भिनला. पाऊस लेका भिजवून गेला, लेका भिजवून गेला नसा नसात भिनला. सैरभैर वारा हिरवी धरा ढगांच्या मागून आला, हुर हुर करी तांबडी माती नसा नसात.
नसात भिनला। केली कशी की माया नाही कोण जाणी, केली कशी की माया नाही कोण जाणी। कडाडते वीज ऐका मेघ गाते गाणी, का रे असा तुझुरे जगी हे काकी। मिळुनी जगा जगुनी बघा, चिंब ओले भिजुनी बघा, बंधने सारी तोडून पहा, पाऊस जसा खुलतोय ना पाऊस लेका भिजवून गेला, पाऊस लेका भिजवून गेला, नसा नसात भिनला। सैरभैर वारा हिरवी धरा ढगांच्या मागून आला, हुर हुर करी तांबडी माती नसा नसात भिनला। सैरभैर वारा हिरवी धरा ढगांच्या मागून आला, हुर हुर करी तांबडी माती नसा नसात भिनला। मोबाईल आला हॅलो 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 हा हॅलो जोशी बोला, आवाज येत नाहीये, बोला बोला, आवाज येत नाहीये, आवाज येत नाहीये। हो हो घरी येणार आहे मी जोशी, घरी येणार आहे, इथे अडकलोय, पाऊस जास्त आहे म्हणून एका टपरीवर अडकलोय, पाऊस कमी झाला की येतो नक्की। बर बर ठीक आहे, माझीही घरी वाट बघत असतील। माझा मुलगा आणि सुनबाई, वडिलांची काळजी वाटणं स्वाभाविक आहे। हो बरं झालं घरी सांगितलंस उशीर होतोय म्हणून, करून फोन नव्हता। आता मी ज्यांच्या शेजारी राहतो ना जोशी काका, त्यांचा फोन होता, कॉक उघडा ठेवला ना नळ वाहून चालाय हे सांगायला त्यांनी फोन केला होता। एकटाच राहतोस? काका चहा घेणार तुम्ही? चहा घेणार? येडू दोन चहा आण। That reminds me, 15-1 वर्षाचा असेन मी, एकदा क्रिकेट खेळायला म्हणून अभ्यास चुकवून मित्रांबरोबर पळालो, घरी पोचायला खूप उशीर झाला, अंधार झाला, लपत छपत मी घरापाशी पोचलो, घरी गेलोच नाही, छतावर लपलो, तासाभरानंतर खाली उतरलो, वाटलं सगळं थंड झालं असेल, खाली आलो तोच आई येताना दिसली, विनायका विनायका असं ओरडत आई बाहेर आली आणि तिने मला घट्ट मिठी मारली। इतक्यात माझे वडील बेताची छडी घेऊन येताना दिसले, पण जसजसे वडील जवळ येत होते तसतशी त्यांची छडीवरची पकड सैल होत होती, माझ्याजवळ येऊन उभे राहिले आणि छडीच गळून पडली, म्हणाले कुठे गेला होतास रे विनायका तू, मी देव सुद्धा पाण्यात ठेवले। Just over 11 overs. Oh, excitement.
शेखर, अरे शेखर, बेल वाजते, ऐकू येत नाहीये का तुला? हाय. शेखर, काय स्कोर झाला रे? 80-2. दोन विकेट्स गेल्यात. शी, मार मार. शेखर, त्यांना सांग यावर काही सोल्युशन काढणार आहेत का? अरे तिसरी लीगल नोटीस आहे ही. कॉलेजमधले लोक विचारतात मला, तुमच्या मिस्टरांचं काय झालं, केव्हा रिझ्यूम होणार आहेत, काय उत्तर देऊ मी त्यांना? शेखर, जे विचारतात त्यांना मला भेटायला सांग. आणि तुला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही, मी समर्थ आहे माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. तू समर्थ असशील रे शेखर, त्या टीव्हीचा आवाज हळू कर. आवाज कमी करू नकोस. तुझ्या ह्या अशा वागण्यामुळेच ना कॉलेजची लोक हसतात मला. म्हणतात कॉलेजमध्ये आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मिळवणारी बाई प्रत्यक्षात एका चोराची बायको आहे. दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम. कळलं ना? आता प्लीज गप्प बस, मला मला मॅच बघू दे यार. अरे जरा तरी शरम बाळक. शरम कसली, कुणासाठी? माझ्यावरचे आणखी 10 लोक आहेत, सगळ्यांचे हात गुंतलेत. मला मान्य आहे मी लाज घेतली, पण नसती घेतली ना तर वरच्या लोकांनी मला सर्वाईव्ह होऊ दिलं नसतं. कुणाशी बोलतोय यार मी, कुणाला सांगतोय? हे बघ, तुझे हे नियम शिस्त वगैरे ना कॉलेजमध्ये बोलायला बरं वाटतं, बाहेरच्या जगात कोणी विचारत नाही त्याला. सुधीर, तू विषय बदलू नकोस. त्या लीगल नोटीसचं काय करायचं ते सांग आधी. हे बघ, तू हा इश्यू धसाला लावेपर्यंत मी गप्प बसणार नाही. अरे बोल ना काहीतरी, मी तुझ्याशी बोलते, सोफ्याशी नाही. शट अप या, शट अप. काय सगळी चढलेली उतरली माझी. शी, हे बघ, मला जे हवं होतं ना ते मी केलं आणि करत राहीन. तू मला नको शिकवस. अरे शेखर, त्या टीव्हीचा आवाज लहान कर. नको आवाज राहू देत. ह्याला तर काही फरकच पडत नाही, बापाच्या वळणावर गेला अगदी. व्हॉट डू यू मीन? काय काय म्हणायचंय काय तुला? कमाल आहे यार, मी कधी तुझ्या कामात नाक खुपसत नाही, मग तू माझ्या कामात का नाक खुपसतेस? कारण तुझ्या नावाबरोबर माझं नाव जोडलं गेलंय. माझा नाही तर किमान शेखरचा तरी विचार कर प्लीज. त्याची काळजी करू नकोस तू. सुधीर सरपोतदारचा मुलगा आहे तो. अच्छा. त्याचं करिअर मी घडवेन. नको. तुझ्यासारखा नाही झाला म्हणजे मिळवलं. म्हणजे? अरे मी काय चोर दरोडेखोर आहे? माझी बायकोच जर असं बोलायला लागली तर बाकीच्यांचं काय? शी शी, कंटाळा आलाय सगळ्यांचा. अरे शेखर, अरे टीव्हीचा आवाज कमी कर, एकदा सांगून कळत नाहीये का तुला? आवाज कमी करू नकोस, मलाही मॅच बघायची. शेखर, अरे काय काय चाललंय, का तमाशा करताय तुम्ही? स्वतःच्या मुलासमोर तरी गप्प बसाना. शेखर आवाज कमी कर, शेखर आवाज वाढव. अरे पण शेखरला काय हवंय याचा कधी विचार केलाय? खेळणं करून टाकलंय या शेखरचं तुम्ही.
शेखर माझा नाही शेखर माझा, अरे पण कधीतरी दोघांचा शेखर असेल की नाही कधीतरी। या घराचं कॉलेज करून टाकलंयस आई तू, सतत असं वागा तसं वागा, कायम शिस्त नियम लादलेस। आणि बाबा तुम्ही मुलाला सगळे ऐश्वरम दिले म्हणजे झालं सगळं, कधी माझ्या शेजारी बसलात, साधी चौकशी केली, कधी बोलता? ओ सॉरी, तुम्ही बोलता, दारू पिऊन घरी आल्यावर विचारता शेखर स्कोर काय झाला। शेखर काय आहे तुझं बोलणं, असं वागतात वडिलांशी? मग कसं वागतात सांग ना, कसं वागतात? वयाच्या 25व्या वर्षी तुम्हाला शिकवणार आहेस कसं वागायचं कसं बोलायचं? अरे तुम्ही काय बोलताय कसं वागतायचं तुम्हाला भान आहे? तुमच्या अशा वागण्याचा कंटाळा आलाय मला। कंटाळा आलाय, कंटाळा आलाय तुला? मग जा ना घर सोडून। गड आवडलं, सतत माझ्या चुका सुधारणारी आई आज स्वतःच एक घोर चूक करते, पण ही चूक स्वीकारायला मी तयार आहे। जातो मी पुन्हा कधी या घरात न येण्यासाठी। शेखर अरे काय बोलतोस तू, हे वाद कुठून कुठे गेला? हे बघ शेखर, बस अरे बस बाबा, तुमचे हेच वाद शेवटी माझ्यावरच येऊन धडकतात। सो सोल्युशन इज थँक्स, इतके दिवस इतकी वर्ष या कॉलेज कम हॉटेलमध्ये आसरा दिल्याबद्दल मनापासून थँक्स। शेखर मला आईचं प्रेम मिळालं, बाबांचं मिळालं, पण मला आई बाबांचं एकत्रित प्रेम हवं होतं, पण तेच शेखर शेखर आई वडिलांच्या भावना काय असतात हे मला बाप झाल्यावर कळलं। छोट्याशा आवीला मी पहिल्यांदा उचलून घेतलं तेव्हा माझं उरलेलं आयुष्य हे माझं न राहून त्या छोट्या जीवाचं कधी झालं हे कळलंच नाही रे। आई वडिलांची सगळी स्वप्न त्या चिमुकल्या जीवाची कधी होऊन जातात कळतच नाही। देवाचीच करणी देव असतो ना, तो सगळ्यांकडे जाऊ नाही शकत म्हणून त्याने आई वडील बनवले। शेखर हे शेखर कुठे रोलायस तू? काका तुम्ही म्हणताय ते सगळं खरंही असेल, पण जग खूप बदललंय, प्रॅक्टिकल झालंय आणि आई वडीलही। बडीशेप आहे का? बडीशेप नाही। येडू हा आलो साहेब, समोर जाऊन बडीशेप घेऊन ये। टपरी बंद होणार आहे, सिगरेटी आणून देऊ।
बरं की आण. अरे काय झालं काका? छत्री घेऊन जा. माझ्याकडे आहे काका. आई वडील काय करतात तुझे? आई विल्सन कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आहे, प्रतिभा सरपोतदार. आणि वडील सुधीर सरपोतदार, आय एस ऑफिसर. सुधीर सरपोतदार नाव ऐकलंय. सगळ्या पेपरमध्ये त्यांचं नाव येतं रोज. आयुक्त आहेत ना महापालिकेचे. मोठं नाव आहे लोकांसाठी. मला ते फक्त स्वार्थी वाटले आयुष्यभर. फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या करिअरचा विचार करत आले. आईचं कॉलेज नंबर 1 आहे ना मुंबईत. तिला असं वाटायचं की ते तिच्यामुळे. तिला तो स्वाभिमान. बाबांचं रोज नाव पेपर्समध्ये मॅगझिन्समध्ये यायचं, त्यामुळे त्यांना असं वाटायचं की ते ग्रेट. आणि काका अशा आणि या स्टेजलाही दोघांमध्ये एकच प्रॉब्लेम होता, इगो प्रॉब्लेम. काका मला क्रिकेट आवडतं. ब्रादर कॉलेज टीम मध्ये होतो क्रिकेटच्या. कॉलेज कॉम्पिटिशन मध्ये मला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळाला, माझं पहिलं अवॉर्ड. अगदी लहान मुलासारखा मी आईकडे धावत गेलो, आईला दाखवायला मला मिळालेलं बक्षीस. आई काय म्हणाली माहितीये काका? आई म्हणाली मला फंक्शनला जायचं आहे, कौतुक सोहळा आहे, माझ्याकडे वेळ नाहीये. अरे उशीर होत असेल तिला. म्हणजेच वेळ नव्हता ना तिच्याकडे? वेळ नव्हता तिच्याकडे. वाटलं होतं बाबा माझी बाजू घेतील. बाबा सतत दारू आणि पार्ट्यांमध्ये बिझी. माझ्याकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळच नव्हता. वेळ नव्हता. अरे शेखर, त्यांच्याकडे कदाचित खरोखर वेळ नसेल, पण याचा अर्थ असा नाही त्यांचं तुझ्यावर प्रेम नाही. आहे ना, त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे, पण त्यांच्या सवडीनुसार, मूडनुसार. आईला वाटायचं की मी तिचा मुलगा आहे, तिच्यासारखं व्हावं म्हणून ती माझ्यावर प्रेम करायची. बाबांचंही तसंच. काका मला हवं होतं ते आई बाबांचं प्रेम, दोघांचं एकत्र, पण मला कधीच मिळालं नाही. त्याने मला सगळं दिलं, पैसा दिला, सुखसोयी दिल्या, पण मायेचा हात. आई बाहेर प्रिन्सिपल होती, तशीच घरात आहे. बाबांचंही तसंच. आई बाबा कधीही माझे आई बाबा होऊ शकले नाहीत. कंटाळतो या सगळ्याला. खूप वेळा वाटायचं की घरातनं पळून जावं. आणि एक दिवस तसंच केलं, सोडलं सगळं. घर आणि सोबत आई बाबा नाही. हे काय साहेब,
अरे मी कुठे गुटखा मागितला होता? माझा आहे सर. तू गुटखा खातो काय रे? अजून सवय सोडली नाहीस तू? सोडीन काका. हो तुम्ही याला काय बोलत नाही काका? आओ आता काय बोलणार साहेब, तुमच्या सारखं गिराईक येत एक दोन रुपये टीप देत मग लागते सवय व्यवस्थित. आई बाबा काही बोलत नाहीत? आब्बा गेला माझा गेल्या पावसाळ्यात. आई काय बोलत नाही? ठीकच काय बोलणार साहेब, येडी आहे ती. अरे गुटखा खाणं वाईट असत माहितीये. अरे माहितीये ना, मग खातोस कशाला? आम्मीने सांगितलंय गुटखा खाल्ला की भूक ना लागत आणि एक वेळच्या जेवणाचे पैसे बी वाचतात. अरे वेडा आहेस का तू? येडा आहे मी. आब्बा गेला आणि आम्ही येडी झाली म्हणून मला समजे येडू म्हणतात. येड्या आईचं येडू पोर. अरे शेखर, मी याला सांगितलं तू दिवसा काम करतोस, रात्रीच्या शाळेत जा. कसं जाणार काका, रात्रीला शाळेत गेलो की 30 रुपयाचा फटका. त्यात मी माझ्या आम्मीची औषधं जोडतो. डॉक्टरांनी सांगितलंय 30,000 रुपये जमा झाले की आम्मीचं ऑपरेशन होईल. एकदा आम्मी बरी झाली की मी शाळेत नक्की जाईन आणि मोठा झाल्यावर तुमच्यासारखा टाय लावून आम्मीला फिरायला घेऊन जाईन. तुम्ही खूप शिकला असाल ना, खूप मार्क भेटले असतील ना तुम्हाला. मला सांगा 30,000 किती शून्य असतात काका? ज्यांचे आई बाबा असतात ते खूप शिकतात का? सगळेच शिकतात रे, पण शिकलेलं ज्ञान प्रत्यक्षात किती जण वापरतात? म्हणजे येडू ग्लास धुवून घे. घेतो मामा. ती कुणाला काय करायला लावेल कोण जाणे, नाही का? खरंय, त्या पोराकडे दुसरा मार्ग नव्हता, पण तुझ्याकडे तर दुसरा पर्याय होता. अरे तो पोरगा आपली वेडी आई बरी व्हावी म्हणून प्रयत्नशील आहे. तुझे आई बाबा व्यवस्थित आहेत, तू एवढा शिकलेला आहे तरी तू पळून आलास. तू का नाही प्रयत्न केलास तुझ्या आई वडिलांशी संवाद साधण्याचा? तू थांब इथे. सुट्टी आहेत कॉइन? आओ पण पीसीओ बंद आहे व्यवस्थित. अगं फोन बंद आहे. अरे पण मी घरी कसा फोन करू? एक्सक्यूज मी, फोन करायचा का घरी? हो. घे. थँक यू. थँक्स. हॅलो. हां मम्मी. अगं मला घरी यायला थोडा उशीर होईल. कॉलेज? हो मी कॉलेजमध्येच अडकली आहे. अगं मी तुला नंतर फोन करते. ओके बाय. एक्सक्यूज मी. थँक्स. थँक्स. येडू. हां मामा. हे घे, नेऊन देते साहेब. असं आईला सांगितलंस, आपण कॉलेजमध्ये येते नाही तर आईला संशय आला असता. हो ना. आणि चहा घ्या. थँक्यू. थँक्यू. साहेब बॅग आतमध्ये ठेवतो. अगं आता काय करायचं? हा ठेव, पाऊस थांबतच नाही. तरी मी तुला आधी सांगू होते आपण लवकर निघूया म्हणून. आता काय करायचं? आता किती प्रॉब्लेम्स होतील माहिती आहे? किती छान वाटत नाही दोघ. जगातलं सगळ्यात सुंदर नात. कोणताही न्यूनगंड नाही, कोणतीही बंधनं नाहीत. शेखर सरपदार,
तुम्ही वीरेंद्र सेहवाग की युवराज सिंग? म्हणजे वीरेंद्र सेहवाग म्हणजे श्रीयुत आणि युवराज सिंग म्हणजे कुमार. मी युवराज सिंग. अरे वा, युवराज सिंगच्या तर बऱ्याच गर्लफ्रेंड्स आहेत. तुमचं तसं काही आहे का? ओके. बसा. न्यू अकाउंट ओपनिंग. न्यू अकाउंट ओपनिंग. हो. फॉर्म नेला होता. हो की नाही? नाही. बर, मग हा फॉर्म घ्या. हा पासबुक आणि चेकबुकचा फॉर्म आहे. बाकी सगळे डिटेल्स फॉर्मवर लिहिलेच आहेत. दोन पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स, ॲड्रेस प्रूफसाठी रेशन कार्ड आणि पॅन कार्डचा झेरॉक्स घेऊन या. हा फॉर्म घ्या. हा फॉर्म घेताय ना? हा फॉर्म घेताय ना मिस्टर शेखर? आपण मानसी. मानसी. हो. येत आहे ना? या आता. तुम्हाला काय कळतं की नाही? अहो काका, जा ना त्या काउंटर वर, सांगितलं ना तुम्हाला. तिकडे जा म्हणते. हाय शेखर. हाय. डॉक्युमेंट्स आणले? हो आणलेत. एक मिनिट. हे डॉक्युमेंट्स. आणि दोन फोटोग्राफ्स? हो आणलेत ना. हा हे घ्या. हे काय, तुम्ही एकच फोटो आणलात? मी तुम्हाला दोन सांगितले होते ना. हो, दोन सांगितले होते मी तुम्हाला. हो, असं कसं होईल? अरे हो, एकच आहे. अहो, तुम्हाला शपथ घेऊन सांगतो की मी त्या फोटोग्राफरला सांगितलं होतं की मला दोनच फोटो हवेत म्हणून. आता त्यांनी बघा ना, हल्ली फोटोग्राफर सुद्धा चोर व्हायला लागले. आता माझा फोटो चोरून काय मिळणार? मी काय मॉडेल आहे का? अर्थात त्यांनी तुमच्यासारख्या देखण्या मुलीचा फोटो त्यांनी चोरला असता तर समजू शकतो मी. पण जाऊ द्या. तुम्ही उद्या
एक फोटो घेऊन या, त्याशिवाय अकाउंट ओपन होणार नाही. मी एक सांगू, तुम्ही खूप इंटेलिजंट आहात, हुशार आहात तुम्ही. थँक यू. इट्स ओके, नो प्रॉब्लेम, मोस्ट वेलकम. अहो लास्ट आहे काय, फॉर्म देत आहे ना. फॉर्म? हे काय, तुम्ही सह्या केल्याच नाहीत. अरे विसरलोच. कुठे सही करताय? हो इथे. आता उद्या एक फोटो घेऊन या, म्हणजे तुमचा अकाउंट ओपन होईल. येईन उद्या सकाळी 8 वाजता. पण बँक 9 वाजता उघडते. नो प्रॉब्लेम, मी वेट करेन, वाट पाहिन. बाय मानसी. बाय बाय. या काका. डॉक्युमेंट्स आणले. एक्सक्यूज मी. मला काय झालं? उद्या 9 वाजता शार्प. हे पेन. थँक यू. इट्स ओके, येतो. डॉक्युमेंट्स. अरे अरे काय बाबा, आय एम सॉरी, काय म्हातारा माणूस. हाय मानसी, गुड मॉर्निंग. हाय हाय. हा फोटोग्राफ्स काल विसरलो होतो, 2 आणलेत. फोन वाजतोय. इट्स ओके. तुमचा? हो माझा. सॉरी. हॅलो. आय एम सॉरी सर. सर मी घरीच आहे. ते मला खूप बरं वाटत नाही आहे सर. मी सर्दी, ताप, खोकला. नाही सर, मी टीव्हीवर सिनेमा बघतोय, बँक रॉबरीचा सीन सुरू आहे. हा तुमचा अकाउंट? नाही सर, तो हिरोईनचा डायलॉग आहे सर सिनेमातल्या. छान आहे हिरोईन. हा सर, हा येतो ना उद्या ऑफिसला, येतो ना मी. हो सर, नक्की येईन मी. मानसी तुम्ही मध्ये बोलून तर बॉस. ते तुम्ही कॅश काउंटरला कॅश भरा, अकाउंट ओपन होईल. ठीक आहे मग, उद्या भेटू परत. कशासाठी? अजून काही फॉर्मॅलिटीज राहिले असतील म्हणून. सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाल्यात. मग भेट म्हणजे बँकेला भेट कशी देणार आम्ही? बँक तुमचीच आहे, कधीही या. थँक्स. थँक यू व्हेरी मच. म्हणजे तुम्ही खूप हार्ड वर्किंग आहात आणि डिसिप्लिन सुद्धा आहे तुमच्यात. तुम्हाला कामाची जाण आहे, आपल्या कामाची जाण आहे तुम्हाला. मी पण अगदी तुमच्यासारखाच आहे. हार्ड वर्किंग, डिसिप्लिन. ऑफिसला दांडी मारायला कधीच आवडत नाही मला. नाही म्हणजे हे आता कधीतरी. उद्या तुम्ही माझ्या बरोबर. माझ्या बरोबर काय शेखर? विचार. शेखर थांबलास का? विचार. तुम्ही माझ्या बरोबर चहाला येणार का? विचार. अडखळू नकोस, हसू नकोस मूर्खासारखा. नाही काही नाही. यो मी. बाय. बाय. Thank you.
ओ मॅडम, गेले 3 दिवस मी इथे येतोय, माझा अकाउंट आज तरी ओपन होईल काय? सॉरी काका, पण आज नक्की होईल. तुम्ही ना कॅश काउंटरला जाऊन आधी कॅश भरा आणि अकाउंट ओपन होईल. ओके ओके. गुड मॉर्निंग मानसी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे शेखर, आज काय पेढे द्यायला आलोय? पेढे? कसले पेढे? काल अकाउंट ओपन झालं ना नवीन माझं, त्याचे. हा काय वेडेपणा आहे? नाही, हा वेडेपणा नाही आहे, हे मॅनर्स आहेत. तुम्ही मला खूप मदत केली म्हणून तुमच्यासाठी. कॉन्ग्रॅट्स. थँक्स मानसी. मी तुमच्यासाठी अजून एक गिफ्ट आणलंय. आता काय दिलं तर चालेल ना, म्हणजे तुम्हाला राग नाही ना येणार? नाही. काय आहे? पेन. काल तुमचं पेन बिघडलं होतं ना, म्हणून म्हटलं पेन द्यावं. सॉरी, म्हणजे तुम्हाला माझं गिफ्ट देणं आवडलं नसेल तर आय एम सो सॉरी. असं म्हणून मला लाजवू नका. बहुतेक मीच स्वप्न बघायला लागले होते. हां, नाही म्हणजे मला कळलं नाही तुम्हाला नेमकं काय म्हणायचं ते. काही नाही. मानसी, तुम्हाला मॅनेजर साहेबांनी बोलवलं. सारा प्लीज ऐकून घे माझं. सारा नाही रे. सारा नाही, नको, तुझं हे नेहमीच आहे. सारा प्लीज. सारा, अगं सारा, सारा, ए सारा.
छंदसा मज जडला छंदसा मज जडला तुझ्या प्रीतीचा प्रिये असा जगू मी कसा प्रिये असा जगू मी कसा बंध तुझा नको मजला बंध तुझा नको मजला अशा रीतीचा नको बघू असा तू मला नको बघू असा तू मला छंदसा मज जडला छंदसा मज जडला शेखर तुझ्या फोनवरून घरी खोटं बोलली ती प्रेमात असं खोटं बोलावं लागतं लग्नानंतरचा भाग कमिटमेंटचा असतो असा काका तुमचं काय लव्ह मॅरेज आहे का सॉर्ट ऑफ सुनंदाला जाऊन 5 वर्ष झाली माझ्या बायकोला पण असा एकही दिवस नाही गेला की तिची मला आठवण नाही आली कधी एकटं बसलो ना की सगळं सहजीवन डोळ्यासमोर उभं राहतं अगदी पहिल्या भेटीपासून ती अंगणात फुलं वेचायला यायची मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा उंच फांदीवरचं फूल काढण्याचा प्रयत्न करत होती मी तिला मदत करायचो हा जणू आमचा रोजचाच दिनक्रम झाला तिचे डोळे मला नेहमीच शोधायचे
मला बघितल्यावर ती लाजायची. एकदा मी तिची गंमत करायचं ठरवलं आणि तिच्याकडे न जाता सरळ निघून गेलो. ती हिरमुसली. मी परत आलो, परत येऊन फुलं काढून दिली. ती इतकी मस्त लाजली. ती होती आमच्या प्रेमाची सुरुवात. भेटीगाठींचा काळ नव्हता तो. आम्ही लग्न केलं आणि आयुष्य एकाच वेळी सगळं काही देऊन गेलं. एकच खंत होती रे मनात. शेवटपर्यंत आय लव यू म्हणाली नाही. अहो पण कशी म्हणेल, मुख्य होती ना ती. लाईटीला पण आताच जायचं होत. पण रेडिओ कसं चालू आहे? माहित नाही वय, शेलवर आहे. अरे कोणी पळताना दिसला का इथे? नाही, या बाजूला तर नाही. काय झालं? चोर लोक साली सकाळपासून ठेवलं होतं. कावळा आता शिवेल नंतर शिवेल घेऊन पळाली. चल रे पुढे बघा. येडू. हा मम्मा. बाहेरची भांडी आत घेऊन ये. काय झालं? ये बाहेर ये. आता येती बाहेर का देऊ? म्या नाही. हे थांबा रे. हे पुरी बाहेर ये. बाहेर ये आधी, तुला कोणी काही करणार नाही. बाहेर ये. चोरटी काय चोरलं दाखव बघू. अरे मामा हे बघ काय चोरलंय. जेवण. शी, जेवण पण काय चोरायची गोष्ट आहे का? मग काय सोनं चोरू होय? सोनं चोरून पोट भरत का? अग अन्न चोरू नये, मागितलं असत तर दिलं नसतं का? अन्न चोरू नाही. आजोबा तुमच्या जगाची रीत तर येगळीच आहे. कावळ्याला आणि मैताला अन्न देणार आणि मग आमच्या सारखेच नाही का नाही देत? चार दिवस झालं माझ्या कन्नूच्या पोटात अन्नाचं कण नाही. कुणाकडे काही खायला मागितलं तर नजरेनेच त्या अन्नाचा मोल विचारतात. मग माझ्यासारख्या बाईने काय करायचं सांगा ना, काय करायचं? हा गणू कोण? माझा मरत. काम वगैरे का नाही करत तू? त्याला कोण काम देणार? कुठं आहे तू? माझ्याशी एक कोण पाठ भरणार त्याच? पण दोन हात नाहीत म्हणून काय झालं? काय दिसत धडधाकट आहे ना त्याच? त्या काळजासाठी काय बी करायला तयार आहे मी? वय माझ्या राशी आली असती त्याने थोडं सोडली असती मला. काम कर. चोरी करून किती दिवस नवऱ्याचं पोट भरणार तू? काम करायला माग नाही सरत मी, पण कोणी काम तर द्यायला पाहिजे ना. काका आवी दादाच्या हॉस्पिटलमध्ये ताईला काम मिळेल. अहो आमच्या बाजूच्या दोन त्या आहेत तिथंच काम करतात. म्हणजे आयाचं काम. तुझ्या नोकरीसाठी काका करतील काहीतरी.
एक काम कर, तू निघा आता. या काका, परिस्थिती मनाविरुद्ध काम करायला लावते. पण दोन हात नाहीत म्हणून काय झालं? काल इस्त धडधाकट आहे ना त्याच. माझ्या राशी आली असती, त्याने थोडं सोडली असती मला. शेखर बेटा, कसला विचार करतोयस? काका, काका, आज जर का असा पाऊस पडलाच नसता, मी अडकलोच नसतो, तर मी या टपरीवर आलोच नसतो. आज जी इथे लोक मला भेटली, जी बघितली, त्यांनी मला बरंच काही शिकवलं. या पावसाचं मी ऋणी राहील आयुष्यभर. बेटा, दुनिया गोल आहे. तू आता म्हणालास ना पावसाने खूप काही शिकवलं म्हणून. सहवासानं माणूस खूप काही शिकतो. आज तू शिकलास, तुझ्याकडून उद्या दुसरा कोणी शिकेल. आयुष्य, लाईफ इज अ चेन ऑफ को इन्सिडेन्सेस. मामा, लाईट आली. कधी थांबणार हा पाऊस? मुंबईतील दळणवळण व्यवस्था अत्यंत ठप्प असल्या कारणाने नागरिकांना एक आवाहन करण्यात येत आहे की कुणीही पावसाचा जोर कमी होईपर्यंत घराबाहेर पडू नये. अरे येडो, हा काका, ही जरा बॅग ठेव तिकडे, मी आलो जाऊ. कुठे जाताय काका? अरे बाबा, दोन दोन चहा झाले जरा. हा, मी पण येतो काका तुमच्या बरोबर. चला, येतोस? चल. अरे काका, चप्पल तुटले तुमची. हो रे, तू आहेस ना मला सांभाळायला. नाहीतर एक आयडिया आहे, तुम्ही माझी चप्पल घाला ना, तुम्हाला होईल. ती मोठी आहे ना. नको रे, राहू दे. हा, आवी दादा म्हणाला असता तर घातली असती ना चप्पल. अगं सुमन, चप्पल पाहिलीस का ग माझी? नाही. बाबा, तुम्ही चप्पल घालून गेलेलात. अरे काय झालं, माझ्या चपलेचा अंगठा तुटला ना, त्यामुळे मी तुझी. बरं, आपण नवीन घेऊयात. हो, मी पण तुला तेच म्हणत होतो. बरं, मला उशीर होतोय, चप्पल द्या, जायचंय. हो, घे. ए सुमन, येतो ग. मी बंद करतो.
करतोस बर अरे थांब थांब धन्यवाद लहान मुलं किती निष्पाप असतात नाही कोणाबद्दल बोलताय तुम्ही अरे येडू रे येडू माझी चप्पल तुटलेली बघून हा मला म्हणतो माझी चप्पल घाला माणसं मोठी झाली की हा गोडवा कुठे नाहीसा होतो हे कळतच नाही बरोबर आहे तुमचं पण काका अहो पहिल्यांदाच मी तुमचा चेहरा उतरलेला पाहिलाय तुमच्या तोंडून निगेटिव्ह ऐकलंय तसं नाही रे माझा अनुभव बोलतो पण माझा मुलगा तसा नाही खूप मोठा डॉक्टर आहे अरे माझी साधी चप्पल तुटली तर मला म्हणतो मी तुमच्याबरोबर येणार केवढा बिझी असतो मी म्हटलं घेईन मामूली गोष्ट आहे नाही म्हणतो तुम्ही चला मला परवा म्हणायला लागला तुम्हाला मी मोबाईल घेऊन देतो तुम्ही बाहेर कुठे अडकला तर आम्हाला फोनवरून तुम्हाला विचारता येईल मला तुमची काळजी वाटते मग मी म्हटलं मी पेन्शनर आहे मला मोबाईल बबाईल काही नको काय करायचं आहे पेन्शनर माणसाला मोबाईल पण आज वाटते रे मोबाईल असता तर त्याला कळवता आलं असतं नाही अजूनही कळवू शकता माझ्या मोबाईलवरनं फोन करा आणि घरी कळवा अरे राहू दे नाही नाही राहू दे कशाला ऐक शेखर माझं घर 10 मिनिटांवर आहे इथून तरी मी सांगतोय म्हणून करा तुमचा मुलगा काळजी करत असेल की नाही अरे त्याला माहिती आहे मी इथे नेहमी येतो माझ्यासाठी फोन करा तुम्ही प्लीज नंबर सांगा मला नंबर सांगा मुलाचा सुनेचा कोणाचाही जरा आठवले हा 9 9 1 सेकंड 6 हा जेवायला वाढू का बाबाने येऊ दे ना तसही आज हॅलो बोला 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 हॅलो हॅलो अहो इथे इथे रेंज नसेल तिकडे जाऊन बोला इथे रेंज रेंज नसेल बोला हॅलो 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 हां सुमन मी बाबा बोलतोय बाबा अहो कुठे आहात तुम्ही अहो बाहेर पाऊस बघा ना किती वाढलाय अगं अडकलोय पावसामध्ये जवळच आहे पाऊस थांबला की येतो हा हो लवकर या तुम्ही धन्यवाद धन्यवाद काय बर कळवलं हो रिलॅक्स चान्सच नाही व काका 12 ओव्हर 94 रन कुणाच्या बापाने केले होते वय अरे सचिन खेळतोय ना अजून आओ पर दुसऱ्या बाजूचं काय अरे होणार आपण जिंकणार लावतो पाहिजे काका गेल्याचे 200 रुपये बी तुम्ही दिले नाही आओ श्रीलंकेने 10 विकेटनी धुतला आपल्याला व्यवस्थित मागचं सोड आजचं बोल आजचं काय मॅच संपायला उशीर होणार तोपर्यंत तुम्ही थांबणार आहे वय आणि उद्यापासून तर तुमची सुट्टी सुरू होणार अरे हो उद्यापासून सुट्टी नाही का फिरायला हो नाशिकला ते गाव आहे का तुमचं गाव मान्य आहे बाबा गावचं घर बंद आहे पण वेळ कुठे आहे काही गोष्टींसाठी वेळ काढावा लागतो आठवतंय का तुला
तू कॉलेजमध्ये असताना आपण गावी गेलो होतो, त्यालाही झाली अरे 12-15 वर्ष. तुमच्या लग्नानंतर ग्रामदेवतेला गेलेलं नाही आपण. तुझ्या आईची खूप इच्छा होती रे. अभी 15 दिवसावर आपल्या गावातली जत्रा आली आहे, आपण जाऊया सगळे. अवी चल लवकर, उशीर होतोय, चल. अगं बाबा म्हणतायत ह्या महिन्यात गावी जाऊन येऊया. या महिन्यात नाही, या महिन्यात शक्य नाही आहे. अरे तुझी 4 ऑपरेशन्स लाईन अप आहेत, शिवाय माझी AGM आहे, त्याची सगळी तयारी राहिली आहे. नाही आय नो बट नाही. आणि तू एक गोष्ट विसरतोयस, अरे डॉक्टर कुलकर्णींनी त्यांच्या घराच्या ओपनिंगसाठी बोलावलंय ना आपल्याला. बाबा अहो तुम्ही सुद्धा विसरलात. नाही म्हणजे खास तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आले होते ना डॉक्टर घरी. सॉरी म्हणजे या महिन्यात खरंच नाही आहे पॉसिबल. बाबा ही वार्षिक जत्रा असते ना, आपण पुढच्या वर्षी जाऊया का? हा गुड आयडिया, पुढच्या वर्षी नक्की जाऊया आपण. हा अवी चल लवकर, उशीर होतो यार, पिक्चरची सुरुवात चुकेल आपली. चल चल. ओके बाबा येऊ. ओके बाय बाबा. येतो पुढच्या वर्षी. म्हणत म्हणत 2 वर्ष झाली अवी. 2 गावच्या घरात तुझ्या आईचा जीव कोंडला असेल रे. गावातलं बंद घर बघवत नाही ना? हा तसं नाही रे, आमचे शिरके म्हणून शेजारी आहेत गावात, ते आठवड्यातून एकदा घर उघडतात. अच्छा. साफसफाई करतात. माझा मुलगा मला नेहमी म्हणत असतो की आपण जाऊया, तुम्ही चला, आपण 15 दिवसांनी जाऊया, दर 15 दिवसात जाऊया. मी म्हणतो मी बघतो रे त्याला, खूप बिझी आहेत ते लोक. आता मीही माझ्या आईबाबांच्या मागे लागणार, त्यांना सांगणार चला जाऊया गावाला चिपळूणला. 2 वर्ष झाले, खूप चुका झाल्या माझ्या, त्या सुधारणार. तुम्ही बघाच मी माझ्या आईबाबांना हट्टाने चिपळूणला नेतो की नाही. हो अरे बरं करतोयस, माझा आवी सुद्धा आहे ना, तो माझ्या मागे हट्टाने म्हणत होता काय आपण वर्ल्ड टूरला जाऊया. अहो नाशिकच काय, सिंगापूर, बँकॉक, मलेशिया. खूप काळजी आहे त्याला माझी. कुणाचा फोन आहे? नाही कुणाचा नाही. बरं बाबांना बघून येतो, पाऊस खूप वाढलाय. बाबा येतो लगेच. ए विनायक, ए खोटारड्या, अरे सगळं डोळ्यात दिसतंय तुझ्या. अरे विठ्ठल चुबास, स्वतःच दुःख लपवतोयस तू. अरे काय बोलतोयस तू, कस फसवलं. आय एम जोकिंग यार, जोकिंग. मला माहित आहे तुझा मुलगा बेस्ट, वर्ल्ड मध्ये बेस्ट. तुझी खूप काळजी घेतो ना तो. तू इथे इथे बस, येडू चांद. हे नो, आय एम ओके, आय एम ओके. चा तर नकोच, सगळे उतरेल ना माझी. आणि ही दारू उतरली ना, सगळं जग मला असेल. ही दारूची नशा मला सगळं विसरायला लावते. बट आय एम हॅपी, रिअली आय एम हॅपी. शेखर हा माझा खूप जुना मित्र विठ्ठल. मी शेखर काय, या दुनियेत खूप कमी लोक आहेत जे माझा मित्र म्हणून उल्लेख करतात. अरे हो बाय द वे, श्रीधरला नातू झाला मागच्याच आठवड्यात. शपथ घेऊन सांगतो मी, दारू न पिता त्याचं अभिनंदन करायला गेलो होतो, पण त्याच्या सुनेनं मला घराबाहेर काढलं दारुड्या म्हणून. चला वसंत काय नाही बोलला रे. वसंत श्रीधरचा पोरगा, बायकोच्या पदराखालचं मांजर झालं रे मांजर. मला कोणी रिस्पेक्टच दिला नाही रे. ही आताची यंग जनरेशन, यांचं गणितच मला काय कळत नाही. साला यांनी दारू घेतली
तर स्टेटस सिम्बॉल म्हणे. आणि आम्ही दारू पियालो की दारू द्या. नाही जमत काही मुलांना आपल्या आई वडिलांशी ऍडजस्ट व्हायला, म्हणून काय अख्खी जनरेशन वाईट आहे. अरे तू बोलणारच, कारण तुझा मुलगा तुला व्यवस्थित जपतो ना. तू मला एक जनरेशन काय सांगतोस, लता गेल्यापासून मी अगदी एकटा झालो रे. या दारूनेच मला काय ती साथ दिली. अरे ही लोक सगळी दारूला वाईट बोलतात. रस्त्यावरून जातो ना त्यावेळी यांच्या नजरा टोचतात, त्या वाईट असतात. दारू वाईट नसते. अरे माझ्या पैशांची पितो ना, तुमच्या बापाच्या पैशांची पितो का रे. पण साला एकदा तरी कोणी विचारलं का तू दारू का पितोस. आत एक जळता निखारा पेटल्याचा भास होतो, त्यावर दारूचे थेंब पडले ना की थंड होत, जीव कसा शांत होतो. म्हणून मी दारू पितो. तुझ्यासारखी श्रीधर सारखी माणसं नशीबवान नशीबवान. श्रीधर सारख्या नशीबवान माणसाला त्याचा मुलगा आणि सून घरातल्या टेबल खुर्ची एवढी पण किंमत देत नाही रे. परवा रात्री 2 वाजता माझ्याकडे आला. मी आपला नेहमीसारखा टाईट, म्हणतो खूप भूक लागली काय खायला आहे का. मुलगा आणि सून पार्टीला जातो म्हणून गेले, बापाला उपाशी पोटी ठेवून. सालांना लाजा पण नाही वाटल्या. त्या भरल्या घरात श्रीधर एकटाच आहे रे, एकाकी पडलाय. तरी पण मी म्हणेन श्रीधर नशीबवान. त्याला कुटुंब आहे, फॅमिली आहे. फॅमिली म्हणजे काय असतं रे विनय. लता गेल्यानंतर दुसरं लग्न नाही केलं मी. मुलाला खूप शिकवलं, त्याला नोकरी मिळून दिली, खूप प्रेम केलं त्याच्यावर. पण लग्नानंतर त्याला माझी अडचण व्हायला लागली. मला घरातून जा असं नाही बोलू शकला तो. बायकोला घेऊन तोच घर सोडून गेला. त्या दिवशी लताची मला खूप आठवण झाली रे. लहान मुलासारखा ओक्साबुक्सी रडलो मी आणि नकळत माझे पाय बारकडे वळले. त्या दिवसापासून दारूच मला साथ द्यायला लागली. ओला चिंब देह माझा ओक थो लाही लाही, दुःख या मनात माझ्या त्याला ओलावाच नाही. सोडून गेले सगळे सोयरे दुरावली नाती, एकट्या ह्या जीवाला आता दारू हीच सोबती. काय शायर, अरे एखादा पाना वगैरे आहे का. नाही पकड वगैरे. ही चालेल काय. येडू त्यांची रिक्षा आहे, पातिली नाही. बरं आनंद बघू काय होतंय का. बरं एक चहा देतो. बरं काका, अहो मी यांच्याच रिक्षातून इथे आलो आणि अडकलो. काय प्रॉब्लेम सॉल्व झाला का. नाही हो, पाना लागेल. खूप मोठा बिघाड आहे का. हो तसा मोठा आहे, पण बघू मार्ग निघेल काहीतरी. मी काय म्हणतो तुम्ही इथेच खाटकूट खाटकूट करत बसू नका. हो मेकॅनिक शोधायला गेलो होतो पण सगळी गॅरेजेस बंद आहेत ना, काय करू. वाचला LBW. मी करू शकतो काही. आता एवढीच प्रार्थना करा की रिक्षा चालू होऊ दे. हा पण रिक्षा चालू झाली तरी पुन्हा बाहेर पडू नका, पावसाचा जोर किती वाढलाय बघा. साहेब पण जावं लागेल, एकदा 200-300 रुपये मिळाले की आजचं काम होईल. अरे हो पण पावसात पुन्हा अडकला तर. नाही नाही माझ्या नातीचा 5वा वाढदिवस आहे ना उद्या,
विचार केला होता की दोन पैसे जास्त कमी आणि तिच्यासाठी एक मस्त बावली घेईन. दुकानात बघून पण ठेवली आहे. एवढंच आहे की दुकान बंद नको व्हायला. बघतोय पकडीन काय होत आहे का, नाहीतरी नातीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी तर जगतोय आता. नशीबवान आहे माणूस. त्यांची रिक्षा बिघडली म्हणून? अरे तसं नाही रे, एवढ्या पावसातही त्याला त्याच्या नातीच्या खेळण्याची केवढी काळजी आहे. हे वयच असतं रे नातवंडांमध्ये रमण्याचं. मीही या आनंदी क्षणांचा उपभोग घेईन लवकरच. हे बाटली भरा, बाटली भरा. एक प्याली भर के मैंने गम के मारे दिल को दी, जहर ने जब ही जहर को काटा, मुर्दे में फिर ज्ञान आई. आई शाबाश भरली बाटली परत. विठ्ठल काका. अभी हेलो अभी डॉक्टर अविनाश उपाध्याय, एवढ्या पावसात कुठे फिरताय? बाबांना पाहिलं का? पाहिलं ना. हँडसम आहे अगदी तुझ्यासारखे. नाही तसं नाही, म्हणजे कुठे दिसले का? व्यवस्थित व्यवस्थित टी स्टॉलवर व्यवस्थित बसले आहेत. येतो मी. डॉक्टर डॉक्टर तुमच्याकडे 2 मिनिटं आहेत का? बोला, म्हणजे उशीर होतोय. अलीकडे पोटात खूप दुखतो, कशामुळे कळेल का? अहो काका, एवढी दारू प्यायल्यावर पोटात दुखणारच. डॉक्टर तुम्ही चुकलात. दारू पितोय म्हणून दुखणं कळत नाही मला. नाही असं काही नसतं. अहो तुम्ही एवढी दारू प्यायल्यावर तुम्हाला कळतच नसेल की पोटात दुखतंय की नाही ते. एक काम करा, बुधवारी तुम्ही क्लिनिकमध्ये या, आपण चेक करूया. थँक्स. खरंच तू एक चांगला डॉक्टर आहेस. चांगला डॉक्टर का आहेस? कारण तू एक चांगला माणूस आहेस, चांगला मुलगा आहेस. तुझ्यावर तुझ्या वडिलांचे संस्कार आहेत, म्हणून तर तू मोठ्यांना मोठ्यांना कशाला या बेवड्याची पण काळजी करतोस. काका तुम्ही क्लिनिकमध्ये, आपण पाहू. ॲक्च्युली बाबा पावसात अडकले असतील. काही अडकलेलं नाही आहे. म्हणजे तो त्याच्या आवडीचं काम करतोय. कळलं नाही. अरे कोण नवीन माणूस भेटला तर विनायक आवडीनं एकच काम करतो, पोराचं कौतुक. माझा आवी असा आहे, माझा आवी तसा आहे. ही लव्स यू लॉट. आज 40 वर्ष झाली मी त्याला ओळखतोय. तू जन्माला आल्यापासून जे जे कोण त्याला नवीन भेटतं ना, त्यांच्याकडे तुझं कौतुक केल्याशिवाय तो राहत नाही. तुझं कौतुक करताना त्याच्या चेहऱ्यावर काही वेगळाच आनंद असतो, पण त्याचे डोळे त्याला साथ देत नाहीत. कधी कधी असं वाटत त्याचे डोळे खोटं बोलतात की काय. तू डॉक्टर आहेस ना, तू तपास त्यांना, कदाचित त्याचा नंबर वाढला असेल. नशीबवान आहे आमचा विनायक. तू सुनबाई त्याची किती काळजी घेता. नाही तो श्रीधरचा पोरगा येऊ स्लॅस. अरे बापाला एकटं टाकून जातात पार्टीला. तू नाही रे त्याला एकटं टाकणार, नाही सोडणार ना. नको सोडू. आज तरी सांगणारच का? हो हो हो, म्हणता म्हणता सकाळची संध्याकाळ झाली आता. तेवढं कळतंय मला. कळतंय ना, मग माझा त्रास नाही कळत आहे तुला? व्हॉट डू यू मीन?
मला कंटाळा आलाय रे सगळी कामं करून करून, काही अंतच नाहीये याला. चांगले चार नोकर येऊन गेले घरात, पण काय झालं काय झालं, एकाचंही बाबांशी पटलं नाही आणि सगळे सोडून गेले. आणि तुझ्या बाबांची काळजी ना मी घेते, मी रात्रंदिवस. तू बिझी असतोस, सतत बाहेर असतोस तू. अगं पण त्यांना काय वाटेल, एवढा काही चुकीचा निर्णय नाही घेत आहोत आपण, आणि आपण नाही त्यांना तेवढा वेळ देऊ शकत. अवी अवी एक प्रॅक्टिकली विचार कर रे. अरे माझे आई बाबा सुद्धा एकटेच राहतात ना. अगं तुझ्या आई बाबांचा कुठून विषय आला? आणि आपल्या लग्न प्रथेमध्ये मुलगी घर सोडून मुलाकडे येते. हो, आणि जगामध्ये तू एकटीच नाहीये जिने हे सगळं केलंय. आणि काय ग, तुझ्या आई बाबांना गरज लागली तर आपण आहोतच ना. अरे हो ना, मग तसंच तुझ्या बाबांना जर काही लागलं तर आपणच आहोत ना. पण आपण आता त्यांना तेवढा वेळ नाही देऊ शकत आहोत. उद्या आपल्याला मुलं झाली तर मुलांना आपण एवढा वेळ देऊ शकणार आहोत का? अवी तू तू ठरवल्याप्रमाणे जर बाबांशी बोलला नाहीस ना, तर माझी शपथ आहे तुला, मी यापुढे कधीही चान्स घेणार नाही. अगं पण माझं ऐकून. एक मिनिट, आता तू जाऊन बोलतोयस बाबांशी का मी जाऊ? ओ बाबा, सांभाळून. हो काही नाही रे, तुझ्या आईची खूप आठवण येते. म्हटलं आमच्या त्या जुन्या आठवणींच्या बोचक्यात जरा हरवून जावं. बाबा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. हा बघ, हा रुमाल आहे ना, हा हा तुझ्या आईचा रुमाल आहे. तिचा सुगंध अजूनही ह्यात दरवळतोय बघ. हे घड्याळ ती वापरायची, आता बंद पडलंय रे. अरे अवी हे बघ, हा अल्बम बघितलास का? तुझ्या लहानपणीचे फोटो बघ, किती गोड दिसतोयस. हां अवी, खरंच सांगतो बेटा, कधी कधी वाटतं त्या काळात परत एक फेरफटका मारून यावा. त्या घरात तू, मी, तुझी आई. ए तू, त्या काळातच गेलो मी. तू काही सांगायला आला होतास ना बेटा, बोल. हो पण कसं सांगू काही कळत नाहीये. अरे अभी, इतक्या महिन्यानंतर तू असा माझ्यासमोर बसलायस, बापाशी बोलायला कसला आलाय संकोच? बोल अभी, तू तुझ्या आईची इच्छा पूर्ण करणारी न्यूज द्यायला आलायस का? ए बोल, तिची खूप आठवण येते रे आज, तिने हे ऐकलं पाहिजे होतं. अभी, अरे रस्त्यावरून मी जातो ना तेव्हा सगळी लहान मुलं मला आजोबा आजोबा म्हणून हाक मारतात. खूप गुदगुले होतात रे कानाला, बरं वाटतं खूप. तू तू खरं सांग, ती इच्छा पूर्ण करणारेस ना तिची आणि माझी? हे तुझ्या लग्नाला 2 वर्ष आली, मी तुझ्याकडून काही नाही मागणार. पण बाबा, मीच काहीतरी मागायला आलोय. बोल ना. अरे अभी बोल. अरे लहानपणचा अभी आठवतोय मला, किती हट्टी होतास तू, तुला एखादी गोष्ट हवी तर तू मिळवायचा असच. हे बोल अभी, काय हवंय तुला? हे अभी बेटा, रडतोयस का तू? हे सुमन, मला माफ करवी नाही सांगू शकत. अरे तुम्ही काय भांडला बिंडलात की काय? अरे
बाबा काय सांगायचंय तुम्हाला? अगं पण दुसरा काही पर्याय आहे का? काय म्हणजे मला नीट मला चष्मा दे रे अभी मला दिसत नाही बाबा. हां चष्मा. अरे काय हे एवढीशी गोष्ट सांगण्यासाठी केवढा त्रास करून घेतला सुनबाई यांनी. हां अरे बाप आहे मी तुझा. तुम्हाला सांगितलं असतंस की बाबा मला तुमची काळजी घेता येत नाही. काळजी म्हणण्यापेक्षा तुमच्याकडे मला लक्ष देता येत नाही. मीच नव्हतो का तुला म्हणालो मागे की वृद्धाश्रमात जातो म्हणून? हे बाळा रडू नकोस, अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. माझ्याकडे लक्ष देताना माझी काळजी घेताना तुमच्या दोघांची खूप दमछाक होते मला माहिती आहे. सुनबाईची तर खूपच होते माहीत का नाही मला, आणि तेच मला नकोय म्हणून मला जायचंय. पूर्ण 2 दिवस आहेत माझी सगळी तयारी करायला. माझी तुम्हाला एक विनंती आहे, या घराला घरपण येण्यासाठी घरामध्ये खेळतं बाळ येऊ द्या रे. आणि हो तुमचा एक फोटो पण द्या मला. हे डोळे कधी आपली माणसं शोधायला लागले ना तर त्या फोटोकडे बघून मी समाधान मानेन. बाबा. अरे हवी तू कशाला आलास बेटा एवढ्या पावसात? मी आलो असतो ना घरी. हां हां अरे हो अवी हा टपरीवर भेटला मला. शेखर. शेखर सरपोतदार. आणि हा डॉक्टर अविनाश उपाध्ये. हाय. माझा मुलगा खूप मोठा सर्जन आहे. अहो तुम्ही सांगितलं मला. हो मी अभी आलो. मी पैसे देऊन येतो. हो पांडवा. तुझे चहाचे पैसे घे. अहो काका कुठे चाललाय? अहो लास्ट ओव्हर आहे. स्कोर काय झाला? 6-10 रन जिंकायला. उद्यापासून तसे बी तुम्ही नाही. कठीण आहे. कठीण आहे सोपं आहे. हां आणि प्रयत्न केले सगळं शक्य असतं. एवढ्याच्या पैशाचा कसला हिशेब धरताय? एवढे दिवस इथे येत आहे. मिस्टर अवी तुमच्या पुढच्या वेळी नाही दे. वडिलांच्या पिशवीतून एक फॉर्म बाहेर पडला मगाशी. पुढच्या वेळी याल तेव्हा याल. तो मी वाचलाय. पैसे राहू दे इफ यू डोंट माइंड. पांडू असं करू नको. सर्व गिरायकांना फुकट चहा पाजला असतं तुझं कसं होईल? अहो काका तुम्ही तर ऐकतच नाही बघा. आणि मागच्या वेळेला श्रीधर आला होता ना तेव्हा घाईत पैसे द्यायचे राहिले. थँक्स. कोण देणार त्याचे पैसे? थँक्स. कशाबद्दल? हा फॉर्म परत बाबांना न दिल्याबद्दल. कारण त्यांच्या नजरेत अजूनही मी जगासाठी खूप चांगला मुलगा आहे. आहातच की. आणि पुढे तुम्ही तसेच राहावेत हीच मनापासून सदिच्छा. चल चल ठेव. आओ आओ ऐका तर. बाय द वे काकांना घेऊन तुम्ही उद्या नाशिकला जात? नाही. काका आपण मॅच जिंकलो.
काका मॅन ऑफ द मॅच ऐकत नाही का? अरे बाबा तू ऐक, माझा मुलगा आलाय, मी निघालो. किती वाजले रे आवी? 9:30. 2:30. पावसाने थैमान घातलंय. चला काका, सांभाळा स्वतःला. हो बेटा, गुड लक. आणि हो, परत भेटा. बाय बाय. गेल्या गेल्या मी माझी बॅग भरतो. त्याची गरज नाही आहे आता. का रे? आपण उद्या कुठेही जात नाही आहोत. अरे पण. नाही बाबा, काही बोलू नका. अरे तुम्ही आमच्या बरोबरच राहणार कायमचे. हॅलो. हॅलो, विनायक उपाध्ये आहेत का तिथे? नाही, ते आत्ताच गेले त्यांच्या मुलाबरोबर. आपण? मी त्यांची सून बोलतीये. काही निरोप होता का? मी त्यांना बोलवू का? नाही, ते दिसतायत मला इथे. हॅलो हॅलो हॅलो. नाही नाही, नको नको, थँक्यू, मी ठेवते फोन. बर. अरे बापरे, बाबांशी कुठल्या तोंडाने बोलू मी आता? काही कळतच नाहीये मला. मामा, काम झालं सगळं. ठीक आहे, आता बंद करू टपरी. अरे तू पानटपरीवाल्याचे पैसे आणले होते का? येडू. हा, काय झालं? किती झाले? 33 रुपये. व्यवस्थित. हे ग 30. हा. आणि 33 व्यवस्थित. आणि हे 150 रुपये तुझ्यासाठी, गुटक्यासाठी नाही, कळलं? माझ्यासाठी नाही दादा, आम्हीसाठी. काय नाव काय तुझं? येडू. खरं नाव काय? याकूब पारकर. याकूब पारकर. काय रे, तुला शाळेत जायला आवडेल? आम्हीची व्यवस्था झाली की नक्की आवडेल. भाई हा बघा, हाच तो, हाच. भाई यानी यानी मारला मला. हा तू चाललास? हो. का? वेळच तशी होती. आवडलं आपल्याला? असाच मराठी माणूस बघायची इच्छा होती. आज पूर्ण झाली. कधीही कसलीही गरज लागली तर भाई आहे. भाई ओ, भाई भाई भाई. हे चल बसात का, गाडी परत घेऊन जाऊ. भाई पण याद राख, इंडिया जिंकली म्हणून तुझी गाडी तुला परत मिळाली. पुन्हा कधी मराठी माणसाला भेटलास ना, गाठ माझ्याशी आहे. चल बसात. साहेब जायचं ना पार्ल्याला? येतो मी. वय व्यवस्थित. चल रे. बाय दादा. पार्ल्याला नाही, अंधेरीला येणार माझ्या आईबाबांकडे. अहो साहेब तुम्ही म्हणाल तिथे जाऊया. आईबाबांकडे. Thank you.
बोला. त्याच टपरीवर आहात पावसाची वाट बघत. हो ना? हो. य 2 वर्षापूर्वीच्या पावसाची आठवण झाली. आज आपण लॉंग ड्राईव्हवर जाऊया. जाऊया ना, मी पोचतोच घरी. लवकर या, मी वाट बघते. बाय बाय. बाय. चला पांडू येतो. साहेब हा चहा नाही पिणार? नाही, नको आज, नको. आज 2 वर्ष झाली त्या धोधो पावसातल्या वनडे मॅचला. त्या एका मॅचने कित्येकांच्या आयुष्याला स्पर्श केला. जसे खेळाडू एकमेकांच्या चुकांमधून काही शिकतात, तसंच त्या दिवशी काही माणसं एकमेकांकडून खूप काही शिकली. ती मॅच परत व्हावी असं मलाही वाटत होतं, पण तो योग परत जुळून नाही आला. पाऊस पडत राहिला, लोक इथे येत राहिले, पण ती मॅच ती परत कधीच झाली नाही. तीच ती धोधो पावसातली वन डे मॅच. आकाशी मेघ काळे धुंदी तरंगती सारे हृदयास भिजवी कण कण हे नभाचे नात्याचे तेच जाळे स्मरतो मनात सारे काहूर माझ वीक्षण हे रिकामे स्वप्नातल्या साऱ्या दिशा पळती अशा वेड्या पिशा पाऊस हा भरतो घना मन तरंग भिजले क्षणात भिजले क्षणात सुकले क्षणात भिजले क्षणात सुकले आभाळाचे रंग बदलले आभाळाचे रंग बदलले क्षणात भिजले.